नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं सपना झोम स्कूलिंग खुँ या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता नववी विषय मराठीचा दुसरा धडा संतवाणी आ धरीला पंढरीचा चोर या धड्याचं स्वाध्याय पाहत आहोत तर आपल्या स्वाध्यातला पहिला प्रश्न आहे की खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा विठ्ठलाची काय उपमा आहे हृदयाची काय उपमा आता आपण पाहूया तर विठ्ठला पंढरीचा चोर आहे हृदय म्हणजे बंदीखाना दुसरा प्रश्न आहे की जोड्या लावा अ गट विठ्ठलाला धरले विठ्ठल काकुलतीला आला विठ्ठलाच्या पायी बेडी आता ब गट जो आहे मी ती डायरेक्ट उत्तरे लिहिलेली आहेत मी परत नाही लाव लावलेले आहेत उत्तरे लिहिलेली आहेत तर विठ्ठलाला धरले कशाने तर भक्तीच्या दोराने विठ्ठल काकुलतीला आला तू म्हणजे मीच या शब्दाने आणि विठ्ठलाच्या पायी घातली बेडी ती म्हणजे शब्द शब्दरचनेच्या जोडणीने तिसरा प्रश्न आहे की संह शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुलतीला आला या विचार स्पष्ट करा संत जनाबाईंनी भक्तीचा श्री विठ्ठलाच्या गळ्यात अडकवून त्याला हृदयाच्या बंदीखान्यात कोंडला श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याच्यावर तू म्हणजे मीच या अहम भावांचा मारा केला त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की मी तुझ्या हृदयात राहीन पण सोहम शब्दांचा मारा थांबव पुढचा प्रश्न आहे की जणी म्हणजे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा भाव स्पष्ट करा संत जनाबाईंना श्री विठ्ठल आपल्या मनात कायम राहावा असे वाटत होते म्हणून त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या कैद खाण्यात कोंडला शिक्षा म्हणून शब्द रचनेची बेडी त्याच्या पायात घातली आणि सोहम शब्दांचा मारा दिला शेवटी श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याच्यावर त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली ई प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीची कोणत्याही भावना दिसून येतात ते सांगा उत्तर श्री विठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा असे संत जनाबाईंना वाटत आहे त्यासाठी एक वेगळाच उपाय त्यांनी योजला त्यांनी विठ्ठल ऋणी चोराला भक्तीचा दोर बांधून धरून आणला आणि हृदयाच्या बंदीखान्यावर डांबला तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायात शब्दांची जुळणी करून बेडी घातली त्याच्यावर सोहम शब्दांचा मारा केला इतकेच नव्हे तर त्याला जीवेनं सोडण्याची समज दिली आता शेवटचा प्रश्न पाहूया आपण अभिव्यक्तीचा प्रश्न चौथा अभिव्यक्ती अ मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्व तुमच्या शब्दात सांगा उत्तर मानवी जीवनात माणसाला आपल्या ध्येयावर अपार निष्ठा हवी एखादे कार्य करताना त्याविषयी भक्तिभाव हवा भक्तीमुळे निष्ठेशी लीन होते निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा हवी मानवी जीवनात निष्ठा भक्ती व प्रयत्न या तीनही मूल्यांना नितांत महत्व आहे तर अशा प्रकारे आपण संतवाणी आ धरी पंढरीचा चोर या कवितेचे स्वाध्य सोडवलेले आहेत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सपना झोमस्कुलिंग चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय